नमस्कार हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा आजारांविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ञ डॉक्टरांना विचारू शकता ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे विषय आहे पचनसंस्थेचे विकार आणि संयुक्त उपचार रिमझिम बरसणारा पाऊस सुरू झाला की संपूर्ण सृष्टी प्रफुल्लित होते झाड वेली पानं पशु पक्षी आनंदाने नाचायला लागतात आणि अशा संध्याकाळी वाफाळलेला चहा आणि गरमागरम भजी वाह काही बेत आहे ना पण हे सगळं बचायला तुमचं पाचन तंत्र तर ठीक असायला हवा ना चला बघूया पचन संस्थेचे विविध विकार कोणते आहेत ते, ते का होतात म्हणजे त्यांचे हेतू काय आहेत लक्षणं आणि त्यावरील उपचार या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील संयुक्त उपचार पद्धतीचे जनक आणि वेदिक्युअर वेलनेस क्लिनिकचे संचालक डॉक्टर अनिल पाटील नमस्कार डॉक्टर तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत नमस्कार डॉक्टर अनिल पाटील यांनी मुंबई युनिव्हर्सिटीमधून एमबीबीएस आणि एम डी गोल्ड मेडलिस्ट आहेत संयुक्त उपचार पद्धतीमध्ये ते अॅलोपॅथी आयुर्वेद पंचकर्म नॅचररोपॅथी फिजिओथेरपी रेकी अॅक्युपंक्चर आणि अॅक्युप्रेशर समोहन चिकित्सा आणि संगीतोपचारांचा वापर करतात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे संयुक्त उपचार पद्धती रेकी योग आणि इतर अनेक विषयांवर त्यांची पुस्तकं प्र प्रसिद्ध झालेली आहेत आणि बाजारात सुद्धा उपलब्ध आहेत दर्शक हो, पचन संस्थेचे विकार आणि संयुक्त उपचार असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे आणि कार्यक्रमामध्ये फोन करण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल कार्यक्रमामध्ये फोन करण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत शून्य दोन दोन हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी एसटीडी कोड डायल करायचा आहे मोबाईलधारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे आमचे दोन क्रमांक आहेत पहिला क्रमांक दोन चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य दुसरा क्रमांक दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून फोन करताना कृपया आपल्या टी व्ही संचाचा आवाज कमी ठेवावा प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही वेळेला दाखवणार आहोत त्याची आपण सर्वांनी नोंद ठेवावी याशिवाय संयुक्त उपचार पद्धतीच्या कार्यक्रमांमध्ये एक विशेष सदर असतं ते म्हणजे प्रश्न मंजूषा आजच्या कार्यक्रमाची निगडीत असा एक प्रश्न आम्ही कार्यक्रमाच्या शेवटी विचारणार आहोत आणि त्याचं अचूक उत्तर देणाऱ्या भाग्यवान विजेत्यांना आम्ही भरघोस बक्षिस सुद्धा देणार आहोत त्यामुळे कार्यक्रम नीट लक्षपूर्वक बघायला विसरू नका नमस्कार डॉक्टर पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आज आपण एक फार महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहोत पचन संस्था आणि त्याचे विकार नेमकी पचन संस्था म्हणजे काय आहे ते प्रथम सांगाल का सर सर्वात माणसाला जगण्यासाठी हालचाल करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते आणि आपण ही ऊर्जा अन्न अन्नातून मिळवतो म्हणजे आपण अन्न खातो ते आपल्या शरीरात जातं पचतं आणि त्याच्यानंतर त्याच्यातून जे रासायनिक घटक निर्माण होतात ग्लुकोजचा त्याच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते त्यामुळे ही पचन संस्था जर व्यवस्थित चालत असेल तर आपलं संपूर्ण शरीराची हालचाल ऊर्जा ही व्यवस्थित असते पण काही कारणामुळे जर पचन संस्था बिघडली तर आपलं सगळंच बिघडून जातं म्हणजे कुठचीच संस्था व्यवस्थित चालू शकत नाही कारण अन्न पचनातूनच ऊर्जा मिळते ऊर्जाच नसेल तर बाकीच्या कुठच्याही संस्था कशा चालतील तर म्हणून पचन संस्था आपल्या शरीरात अत्यंत महत्वाची आहे तर आपण सुरुवातीला आपण पाहिलं तर बाहेरून आपल्याला पचन संस्था फक्त आपल्याला ओठ दिसतात ओठच्या नंतर मुखाची मुख किंवा तोंडाची जी पोकळी आहे त्याच्यामध्ये दात असतात जीव असते आणि आजूबाजूला लालोत्पादक ग्रंथी असतात तर ह्या म्हणजे बाहेरून दिसणारा जो भाग आहे पचन संस्थेचा तो हा इथून पचन संस्थेची सुरुवात होते त्याच्यानंतर थोडा पुढे गेल्यानंतर घसा असतो पडझीब असते पडझीप म्हणजे असं आहे की अन्न जेव्हा आपण घास गिळतो तेव्हा अन्न तो घास श्वासनलिकेत जाऊ नये म्हणून श्वासनलिकेवर एक पडदा पडतो आणि ते अन्न अन्ननलिकेत जाऊ शकतं तर त्याला आपण पडजीप असं म्हणतो तर जीप जिबेचा मागचा भाग त्यानंतर पडजीप त्यानंतर खाली अन्ननलिका अन्ननलिका ही एखाद्या ट्यूबसारखी असते संपूर्ण छातीच्या पिंजऱ्यातून घशाच्या पुढे मध्यपटलापर्यंत जाते मध्यपटला आपण डायफ्रॅम असं पण इंग्रजीमध्ये म्हणतो पण मध्यपटाल जी छातीची पोकळी आणि पोटाची पोकळी सेपरेट करतं त्याला आपण मध्यपटल असं म्हणतात त्याच्यानंतर जठर जठरामध्ये अन्न अन्नाचा संचय केला जातो जठर एक पोकळी असते मांसमय अशी एक पोकळी आहे ज्याच्यामध्ये अन्न अन्न नलिकेनंतर त्याच्यानंतर दुसरे दोन अन्न जठराच्या पुढे आपण त्याला डिओडिनम असं म्हणतो किंवा लहान आतळ्याची सुरुवात ज्याला होते असं म्हणतो आज आपण पचन संस्थेबद्दल एक पहिला भाग म्हणून इथपर्यंत पचन संस्था आणि त्याच्यानंतर यकृत ह्या आणि पित्ताशय ह्याबद्दल जास्तीत जास्त बोलणार आहोत पुढचं जे पचन संस्थेचा भाग आहे तो आपण पुढच्या भागात बोलणार पण खूप मोठी आहे तर बर आज जे काय प्रश्न तुम्हाला विचारायचे हे ह्या लहान आतड्यापर्यंतच तुम्ही आ, विचारा त्याच्यानंतरचे जे प्रश्न ते आपण पुढच्या भागात बरं आपल्याला पहिला प्रश्न सुद्धा आलेला आहे भाऊसाहेब यांचा प्रश्न आहे बीडवरून नमस्कार भाऊसाहेब हॅलो हा बोला नमस्कार मॅडम हां पाटील प्रश्न आहे माझा की तेलकट जास्त खाल्ल्यानंतर बिघडते कारण काय प्रश्न तेलकट खाल्ल्यानंतर पचन संस्था बिघडते असं स्टेटमेंट बरोबर नाहीये अति तेलकट जर तुम्ही खाल्लं आणि तुम्हाला व्यवस्थित तुमचं पचन अग्नी ज्याला म्हणतात जठराग्मी चांगला प्रदीप्त नसेल तर अति तेलकट खाण्यामुळे घशाला इन्फेक्शन होण्याची शक्यता असते वगैरे वगैरे कफ जास्त प्रमाणात निर्माण होतो ह्या ह्या गोष्टी घडू शकतात पण अति तेलकट खाल्लं त्यामुळे पचन संस्था बिघडली असं ऍसिडिटी ज्यांना आम्लपित्ताचा विकार आहे त्यांना त्रास होऊ शकतो तर आपण असं म्हणू शकतो हो की आम्लपित्त पित्त अति तेलकट खाण्यामुळे किंवा तिखट खाण्यामुळे वाढू शकतो ह्याच्याबद्दल आपण पुढे बोलणारच बरोबर आणि नेमके आपण आज पचन संस्थेच्या कोणकोणत्या विकारांविषयी डिस्कशन करणार आहोत ते सांगा सर प्रथम आपण विकारांबद्दल बोलूच पण आपण सुरुवात करूया की नेमकी पचन संस्था जेव्हा डिओिनम पर्यंत आहे ते कार्य कुठे कुठे काय काय होतं समजा आपण अन्नाचा घास खाल्ला तर पहिलं लाळ त्याच्यामध्ये आपण चावून चावून खातो तेव्हा लाळ मिश्र मिश्रण होतं आणि त्याच्यामध्ये सुक्रोतचं किंवा साखरेचं पचन व्हायला सुरू होतं त्याच्यातून त्याची पहिलं त्याचं पचन व्हायला अन्ननलिकेमध्ये काही विशेष पचन होत नाही घास पुढे सरकतो जठरामध्ये जठरामध्ये प्रथिनांचं पचन होतं या दोन गोष्टी फार महत्वाच्या जठरामध्ये ते म्हणजे पेप्सिनोजेन नावाचा विकर आणि त्याच्यानंतर हायड्रोक्लोरिक ऍसिड किंवा आम्ल जे जठरामध्ये सिक्रीट होतं तर हे जठरामध्ये जे आम्ल सिक्रीट होते हे फार महत्वाचं असतं त्याचे काही कार्य आहेत म्हणजे ते विवक्षित प्रमाणात जर व्यवस्थित स्राव असेल त्याचा तर जे जी काही जीवाणू आपण अन्नाबरोबर आत घेतो ते मारले जातात पुन्हा जे काही आ... ते घुसळून घुसळून जठरामध्ये जे मोठे मोठे भाग असतात अन्नाचे ते आपण त्याचं पीठ केल्यासारखं म्हणजे कणकेचं पीठ कसं मळतात तसं अक्षरशः मळलं जातं त्याच्यामध्ये ते ॲसिड मिसळतं आणि त्या ॲसिडमध्ये पेप्सिनोजेन जेन नावाचा विकर काम करतं प्रथिनावर त्याच्यानंतर ते, ते जे अन्न आहे ते पुढे ढकललं जातं लहान आतळ्यामध्ये लहान आतळ्यामध्ये जास्तीत जास्त पचन होण्याचं काम होतं आणि त्याच्यामध्ये पँक्रिरियाज किंवा स्वादुपिंडातून येणारे आणि यकृतांमधून येणारे काही क्षार असतात आणि त्याचबरोबर काही विकर असतात हे अन्नाबरोबर मिसळतात आणि त्याचं जास्तीत जास्त पचन लहान राहत तर हे असं आपल्याला तोंडापासून खालपर्यंत आपण पचन संस्था क्रमांक एक मध्ये आपण आपणपर्यंत या विषयांवर बोलणार आहोत आणि ह्याच्याशी रिलेटेड जे आजार आहेत सर आपल्याला पुढचा प्रश्न सुद्धा आलेला आहे पुण्यावरून प्रश्न विचारतायत महेश नमस्कार जी बोला हॅलो हा हा सर माझा प्रश्न असा आहे की माझं पहा आहे छोट चार महिन्याचं तर त्याच्या पोटात सारखा गडगड आवाज येते पचन म्हणजे त्यांचं छोट्या मुलांचं काय किती वय आहे हा चार महिने वय आहे आणि अंगावर पिते का हो सर हां हां अंगावर हो पी हो हो। म्हणूनच आपल्याकडे एक जेवण आपलं दूध प्यायल्यानंतर ढेकर काढण्याची सवय ही हो फार महत्वाची असते पाठीवर आपण म्हणजे दूध पिऊन झालं की आपण आडवं झोप पाठीवर थापटतो आणि तो गॅस जो असतो पोटामध्ये तो गॅस बाहेर पडतो तर त्याच्यामुळे कसं होतं की ते पुढे ढकल आणि आतमध्ये वात निर्माण होत नाही आणि गडगड गडगड हे आवाज येणे वगैरे जर पचन संस्था नीट नसेल तर मग जुलाब वगैरे होणे असं या बालकांना होऊ शकतं तर ते आपल्याला पाहावं लागेल की ते जुलाब वगैरे होतात का पण पण जर त्यांना ऑफकोर्स आपल्याला हे सर्वांना माहिती आहे की ग्राईप वॉटर आपण लहान मुलांना देतोच त्याच्यामुळे ह्या हे सगळे विकार त्यांना होत नाही तर जरूर त्यांनी त्याचा वापर करावा आणि असं करावं त्यांना त्यांचा त्रास आणि त्याचबरोबर सर आईच्या दुधामध्ये बाळगुटी देण्याची सुद्धा प्रथा आहे बरोबर हरड्यासारखे जे पदार्थ आहेत त्यांचे पण बाळगुटी सुद्धा दुसरं म्हणजे आईचं अन्न पण तपासून पाहावं लागतं की आई वात जास्त वातूळ पदार्थ जर खात असेल तर त्याचा परिणाम आईच्या दुधावर होतो किंवा कुठलंही औषध घेत असेल तर त्याचा परिणाम होतो तर ती आईला औषधं देताना पण जपून घ्यायला पाहायला पाहायला पाहिजे किंवा आईचं जठर कसा आहे हा आता पावसाळ्यामध्ये असा आपण हा विषय घेतला कारणच ते की पचन संस्थेचे मॅक्सिमम विकार हे पावसाळ्यामध्ये त्याच्यामुळे आपण हा विषय घेतलेला आहे तर ते पण जपून अन्न खाणं आता आपण म्हणतो की चातुर्मास सुरू झाला आता आपल्याला जपायला पाहिजे आता थोड्या दिवसाने आषाढ संपून श्रावण mm. लागेल मग त्यावेळी बरेचसे लोक मांसाहार त्यागतील ह्याचं काय कारण आहे ह्याचं कारण हेच आहे की मान्य हे कारण जठरामध्ये अग्नि कमी झाला तो तेवढा प्रदीप्त नसेल तर अन्न पचन करू शकत नाही त्या, त्या मानात आणि त्यामुळे अतिशय हलका आहार किंवा उपवास आपल्या शास्त्रामध्ये सांगितले म्हणजे आपला धर्म मी नेहमी सांगतोच की तो धर्म नव्हेच ते एक विज्ञानाधिष्ठित जीवनपद्धती आहे आणि म्हणूनच श्रावणामध्ये किंवा चातुर्मासामध्ये निरनिराळे उपवास करायला सांगितलेले आहेत किंवा अन्न हलका आहार घ्यायला सांगितलं आणि मांसाहार मा टाकण्यासाठी सांगितलं निश्चितच म्हणजे पावसाळ्यामध्ये जेव्हा आपली डायजेस्टिव्ह पॉवर म्हणजे जी अन्न पचन संस्थेची जी एक प्रकारची पॉवर असेल ती कमी झाल्यामुळे आपल्याला हलका सुपाच्या आहार घेणं अतिशय छान मार्गदर्शन सर तुम्ही करता आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे सुशील प्रश्न विचारतायत मुंबईवरून नमस्कार सुशील भाऊ बोला ह्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं असं म्हणतात तर त्याचा संदर्भ घरगुती उपाय त्याच्याकरता काय किंवा जे युरिक ऍसिड रक्तामध्ये वाढतं आणि विशेषतः वयस्कर लोकांमध्ये पाय दुखे किंवा सांधे सांधेदुखीचं प्रमाण असतं तर त्याच्याकरता घरगुती काय उपाय सांगू शकाल का हु. आता अग्निमांद्य आता आपण म्हटलं की पावसाळ्यामध्ये जेव्हा एकूणच पाऊस सगळीकडे पडलेला असतो तर त्याच्यामुळे अग्नी कमी होतो जसं की टेम्परेचर कमी होतो तसंच त्याला आपण म्हणतो की एकूण आपल्या शरीरामध्ये पण पचनसंस्थी म्हणजे जाठराग्नी जो प्रदीप्त असतो थंडीच्या दिवसात तो कमी होतो त्याला आपण मांद्य असं म्हणतो मंद झालेला अग्नी की ज्याच्यात पचवण्याची शक्ती कमी आहे ह्याचं डायरेक्ट रिलेशनशिप ब्लड प्रेशरशी काय आहे हे माझ्या तरी नॉलेजमध्ये नाही आहे त्यामुळे मला असं वाटत नाही की त्याचं डायरेक्ट काही रिलेशनशिप ब्लड प्रेशरशी आहे दुसरा तुम्ही आ, प्रश्न आ, विचारला युरिक ऍसिड बद्दल अर्थात हा विषय जरा वेगळा आहे पण चयापचय संस्थेशी किंवा चयापचयाशी संबंधित असल्यामुळे मी सांगतो उत्तर प्रथिनांचा जो चयापचय आहे तो नीट झाला नाही तर जास्त प्रमाणात युरिक ॲसिड आपल्या शरीरामध्ये वाढतं आणि ते डाव्या पायाच्या अंगठ्यावर बसून त्याचे क्रिस्टल्स फॉर्म होतात आणि ते खूप दुखायला लागतं तर त्याला आपण गाऊट असं म्हणतो जर तुम्हाला ते टाळायचं असेल तर तुम्हाला नॉन व्हेजिटेरियन म्हणजे प्रथिन असलेले पदार्थ डाळी हे अन्न पदार्थ कमी खायला लागतील जर ते क टॉमॅटो वगैरे पदार्थ कमी खाल्ले तर आपोआप तो कमी होऊ शकतो पावसाळा सध्या सुरू आहे पावसाळ्यात अर्थातच आपण अनवाणी घरातनं बाहेर पडतच नाही मात्र मधुमेही ज्या व्यक्ती आहेत मधुमेही जे रुग्ण आहेत त्यांनी घरात सुद्धा कायम अनवाणी असू नये कारण याचं कारण असं आहे की मधुमेह व्यक्तींचे नर्व ज्या असतात त्या डॅमेज झालेल्या असतात त्यामुळे छोटी ती छोटी इंजुरी त्यांना कळणं कठीण असतं आणि म्हणूनच मधुमेह व्यक्तींनी घरात सुद्धा काहीतरी चप्पल सँडल्स घालूनच घरात वावरणं अतिशय चांगलं आहे आपल्याला सर पुढचा प्रश्न सुद्धा आलेला आहे पण विविध प्रश्न घेतो आपल्याला पुढचा प्रश्न बघूया काय आलेला आहे तो नमस्कार आ, नमस्कार मॅडम मी येऊन बोलतोय खर तर पचन संस्था हे एखाद्या यज्ञाप्रमाणे आयुष्यभर काम करते आणि खरं म्हणजे ते वरदान म्हटलं पाहिजे मनुष्याच्या शरीराला आणि जीवनाला माझे तीन प्रश्न आहेत पहिला प्रश्न असा आहे की पचन संस्थेमध्ये काही जन्मदोष असू शकतात का आणि त्याचे परिणाम काय होतात दुसरा प्रश्न असा आहे की सतत जर कप होत असेल त्याच्या पचन संस्थेशी कसा आणि किती संबंध असतो आणि त्या संबंधी काय काळजी घ्यावी आणि तिसरं असं विचारायचं की अनेक वर्ष माणूस जगतो मग ते पचन संस्थेची कार्यक्षमता टिकून जाऊन वाढवण्यासाठी काय दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे धन्यवाद सर धन्यवाद फार छान प्रश्न आहेत सर पहिला त्यांचा प्रश्न की पचन संस्थेमध्ये काही जन्मजात दोष कॉन्जेनेटल कायमआलेच असू शकतात का हा म्हणजे जास्त करून ह्या जा अन्न नलिकेमध्ये असतात अन्न नलिकेमध्ये व्यवस्थित फॉर्म न होणे हा एक किंवा कुठचाही पचन संस्थेचा भाग व्यवस्थित फॉर्म न झालेला असेल तर ही आपण एक कंजनॅटल अॅनॉमली म्हणून बोलू शकतो क्लेफ्ट पॅलेट हे खूप कॉमन दिसतं की एक म्हणजे ओ फाटलेला ओठ असतो हा तर तो तसा एक दिसतो त्याच्या लहानपणीच प्लास्टिक सर्जरी करावी लागते तर अशा प्रकारे कुठचाही भाग फॉर्म न झालेला असेल किंवा कुठचाही विकर जर आतमध्ये काम करत नसेल म्हणजे एखादा विकर ऍबसेंट असेल म्हणजे स्वादुपिंडामध्ये किंवा लिव्हरमध्ये काम करत नसेल तर निरनिराळे प्रकारचे सिंड्रोम्स निर्माण होतात आपल्या शरीरामध्ये आणि त्याला आपण जेनेटिक प्रॉब्लेम्स असं म्हणू शकतो दुसरा प्रश्न सतत कफ होत असेल तर त्याचा काही संस्थेशी संबंध आहे मग अशी सांगितलं तेलकट खाणाऱ्या लोकांना कफ जास्त प्रमाणात होऊ शकतो आणि कफ जास्त प्रमाणात एकूण झाला तर कफाचे विकार होण्याची शक्यता असते पण पचनसंस्थेशी डायरेक्ट त्याचा असं काही संबंध नाही सर आणि अनेक पच अनेक वर्ष मनुष्याचा आयुर्मान आता वाढलेला आहे तर ही पचनसंस्था कार्यक्षम ठेवण्यासाठी काय पथ्य पाळली पाहिजेत म्हणजे सात्विक आहार सात्विक आणि मिताहार म्हणजे मनुष्य मला एक गोष्ट आठवते मी बऱ्याच वेळा सांगतो हो, पण आता मी दूरदर्शनवर सांगितले की नाही माहिती नाही शंकर आणि नंदीला नंदी शंकराचा शिष्य त्याने खाली पृथ्वीवर जा असं सांगितलं आणि सर्व पृथ्वीवासी यांना सांग की तीनदा स्नान कर्म करा स्नानादी कर्मे आणि संध्या करा आणि एकदा जेवा तर नंदी गेला खाली पृथ्वीवर आणि भरपूर पावसाळा नुकताच आलेला श्रावण ऋतू चालू होता भरपूर तिकडे गवत पसरलं होतं त्याने भरपूर गवत फस्त केलं आणि करून विश्रांती घेताना तो विसरून गेला काय सांगायचं मग सांगितलं एकदा आंघोळ करा आणि तीनदा चरा <laughs> हे तीनदा <laughs> तो शब्द मुद्दा म्हणून विचारला म्हणजे आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये शास्त्रामध्ये असं म्हणतात की एक भुक्त तो योगी Hmm. द्विभुक्त तो भोगी आणि त्रिभुक्त तो रोगी oh. <laughs> म्हणजे जास्तीत जास्त तिन्ही त्रिकाळ चरणाऱ्या लोकांना म्हणजे अन्न कमी खाणाऱ्यापेक्षा अन्न जास्त खाणाऱ्या लोकांना जास्त रोग होतो आणि म्हणूनच आपल्या आता चातुर्मासामध्ये वेगवेगळ्या वे 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 प्रकारचे उपास सांगितलेले आहेत आणि मिताहार कमी hmm. आता कमीत कमी, कमी जेव्हा hmm. तुम्ही जेवढं कमी खाल आणि म्हातारपणे जेवढे बारीक असाल तेवढे तुम्ही जास्त जगाल आणि तुमची पचन संस्था जास्त काम करेल या व्यतिरिक्त अर्थात सात्विक आहाराबद्दल मी तुम्हाला सांगितलंच आणि वेळच्या वेळी जेवणे आणि व्यायाम करणे योगासन प्राणायाम जी काही आसनं आहेत जी पोटावर प्रेशर आणतात म्हणजे आता क्रिया आहे कपालभाती सारखी क्रिया आहे उड्डीन बंध आहे ह्याच्यामुळे पचन संस्था चांगलं काम करू शकते म्हणजे हितभूक मितभूक आणि अशाकभूक अशा प्रकारे जर आपण आहार ठेवला तर निश्चितच ही अग्नी म्हणजे हा जो यज्ञ आहे आपला हा जास्त काळ आपण चांगला टिकवू शकू पुढचा प्रश्न आलेला आहे रमेश प्रश्न विचारतायत जालन्यावरून नमस्कार जी बोला नमस्कार मॅडम नमस्कार बोला बोला हा सर माझा प्रश्न आहे की सर गेल्या माझं वय सध्या पन्नास वर्ष आहे सर आणि गेल्या दहा ते वीस वर्षापासून सर माझा असा एक प्रॉब्लेम आहे की जेवण केल्यानंतर देखील ढेकर चालू असतात आणि जेवणाच्या पूर्वी सुद्धा ढेकर चालू असतात सर ढेकर तर याला म्हणजे मी पुष्कळ डॉक्टरांना दाखवलं सर परंतु औषध काय घेतले मला एसिडिटीचं फक्त डॉक्टर लोक हा प्रॉब्लेम सांगतात सर तर याचं मुख्य कारण काय असावं सर ठीक आहे ठेवून आता त्यांनी सांगितलं की जेवणाच्या आधी पण आणि नंतर पण म्हणजे ज्यांना ऍसिड पित्त प्रकृतीच्या माणसांना ना ऍसिड किंवा आमलं निर्माण झालं की ते सोसत नाही म्हणजे त्यांना लवकर लवकर भूक लागते आणि छातीत जळजळ व्हायला लागते आणि जर रिकामं असेल पोट तर मग त्यांना ढेकरा यायला लागतात आणि जर ऍसिड खालपर्यंत म्हणजे डिओडिनम पर्यंत जात असेल तर डिओडिनायटीस होऊन जेवल्यानंतर सुद्धा त्रास होत एकूणच त्यांची पचनसंस्था नीट व्यवस्थित चालवण्यासाठी वातपित्ताचं शमन करणं विरेचन आणि बस्तीची ट्रीटमेंट देणं भाग आहे आणि त्याचबरोबर आहारामध्ये त्यांना सात्विक मिताहार थोड्या थोड्या आणि तीन तीन तासाने थोडं थोडं खाणं एका वेळ जास्त न खाणं वातकारक आणि मसाले जास्त असलेलं अन्न चहा कॉफी ह्याचं त्याग करणं जेवणातून हे त्यांना खूप उपयोगी पडू शकेल आणि hmm. जेव्हा आपण अन्नपचन संस्थेचे विविध विकार म्हणतो तेव्हा पहिला म्हणजे जिव्हेचा शोध अनेक वेळेला आपल्याकडे असे रुग्ण येतात किंवा अनेक वेळा आपल्या आजूबाजूला दिसत तिखट खाल्लं काही खाल्लं की पहिलं तोंडामध्ये प्रॉब्लेम्स होतात तर ह्याविषयी काय मार्गदर्शन करू शकता एक पहिली एक स्लाइड आणली <laughs> मला ती दाखवायची वाटते काय जिव्हा शोध होणे जीभ लाल होणे जिव्हेला सूज येणं आता ह्यात बरेचसे त्याच्यामध्ये कारण आहेत तर त्याच्यामध्ये सी कमतरता म्हणजे कॉम्प्लेक्स हे सगळ्यात कॉमन कारण दाखवलं जातं फंगल इन्फेक्शन दुसरं कारण तू डायबिटीस बद्दल बोललो त्यांना खूप जास्त प्रमाणात फंगल इन्फेक्शन होतात तर त्यांना ग्लॉसायटीस किंवा फंगल इन्फेक्शन होऊ शकतं अनिमिया असेल तर होऊ शकतं आणि काही कारणामुळे शरीरामध्ये पित्त खूप जास्त प्रमाणात खवळलेलं असेल रिफ्लक्स इसोफिजॅटीस असेल तर त्याने सुद्धा लाल जीभ लाल लाल होऊ शकते तापामध्ये जीभ लाल होऊ शकते तंबाखू तीक्ष्ण आहार मसाले इत्यादी शोभ करणाऱ्या वस्तू खाणाऱ्यांमध्ये हा त्रास होऊ शकतो ह्याच्यामध्ये लक्षणं अशी दिसतात की वेदना होतात जळजळ होते काही खाल्लं तरी आपलं आपण गिळू नाही शकत आ, लाल लाल जीभ दिसते तर हे आणि त्याच्यासाठी साधारण उपचार म्हणजे समजा कुठच्या कारणामुळे झाले ते पण आपल्याला शोधून काढावं लागतं की बाबा हा बॅक्टेरियल आहे फंगल आहे की विटॅमिनची डेफिशियन्सी आहे कशामुळे झालं कि अतिपित्तामुळे झाले त्याप्रमाणे आपल्याला त्याची ट्रीटमेंट देत येते म्हणजे असेल अँटी फंगल काही द्यायचं असेल तर बी कॉम्प्लेक्स देऊ शकतो किंवा आणि पथ्य पाळू शकतो मग मगाशी मी सांगितली सर आणि ह्याच्याच बरोबर दुसरा एक महत्वाचा पचन संस्थेचा विकार म्हणजे जी अन्न आहे त्याची होणारी जळजळ अनेक वेळेला अतिशय त्रासदायक सुद्धा ही असते याविषयी तुम्ही काय सांगू शकता हम्म अगर तू छान विषय काढला मला नेहमी गाणं तरी आठवतच <laughs> <laughs> म्हणजे आज मुंबईमध्ये असा <laughs> एकही एक माणूस नाही की ज्याने आम्लपित्त <laughs> किंवा जळजळ छातीत होणारी जळजळ अनुभवलेली नाहीये त्याच्या <laughs> 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 म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के लोकांना आम्लपित्त कुठच्या ना कुठच्या कधी ना कधी तरी, तरी ते सतावतात मग मला डॉक्टर म्हणून एक गायक म्हणून एक गाणं आठवत सीने में जैलन, आँखों में सा है? इस तू फुसरे आणि ही जी परेशानी आहे हेच एक महत्वाचं कारण आहे अन्ननिलिका दहाचं सुद्धा याविषयी या आपण जाणून घेऊया असा पण आपल्याला प्रश्न आलेला आहे दर्शना प्रश्न विचारतायत पुण्यावरून नमस्कार दर्शनाताई बोला हॅलो uh, नमस्कार दर्श, uh, दर्शना साली आहे मॅडम मला ना पित्ताचा भरपूर त्रास होतो त्रास होतोय मग अंगावर दाबी येतात आणि मला जेवण जेवलं तरी सुद्धा ऍसिडिटीचा खूप प्रॉब्लेम होतो उलट्या आणि जुलाबच चालू होतात ना बा, बा. कसं असतं की कि आम्लपित्त किंवा वेगळे जेव्हा आपल्याला भूक लागते जास्त त्यावेळी किंवा आपण तिखट खाल्ल्यानंतर आपल्याला जाणवणारा एक रोग आहे पण कधी कधी जेवल्यानंतर पण दुखत असेल तर आपण डिओडिनायटिस किंवा डिओडिनल अल्सर असं असू शकतं तर त्याचा आपल्याला थोडा डायग्नोसिस यांच्या बाबतीत करायला लागेल की खाल्ल्यानंतर यांना उलट्या होतात किंवा जुलाब होतात तर विविध प्रकारचे रोग इन्व्हेस्टिगेशन करून आपल्याला कळून घ्यावं लागेल ह्या गॅस्ट्रायटिस आहे डिओडिनायटिस आहे त्यानुसार मग विरेचन वमन या प्रकारचे आणि पित्तशामक औषधी अॅक्युपंक्चर याचा वापर केला तर मग त्यांना बरं वाटू म्हणजे ज्या ठिकाणी त्यांना जो दाह आहे त्याप्रमाणे विविध लक्षणं दिसून त्याप्रमाणे उपचार सुद्धा थोडेसे वेगवेगळे वेग, असतात असं तुम्हाला म्हणायचं आहे मधुमेह व्यक्तींनी जसं नेहमीच अनवाणी चालू नये तसंच दररोज कोमट पाण्याने पाय स्वच्छ धुवावेत आणि एखादा मऊ लोशन सुद्धा पायांना लावलं तर त्यांचे पाय सुरक्षित राहू शकतात मात्र बोटाच्या पेरांमध्ये मात्र लोशन नक्कीच लावू नये त्याने त्यांना व्याधी आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे लातूर वरून प्रश्न विचारतायत नागेश नमस्कार नागेश भाऊ बोला हॅलो बोला हॅलो मॅडम सर मी लातूर बोलतो सर मी लेन्डोस्कोपी केली सर लातूर मध्ये करा त्यांनी रिपोर्ट गॅस्ट्रायटिस म्हणजे इंडिकेशन आलं त्या रिपोर्ट मध्ये ती कशामुळे आली असेल नेमकं जन्मता कशामुळे आले असेल म्हणजे व्यसन ते विचारलं होतं डॉक्टर नाही कुठलंच नाही गॅस्ट्रायटिस हा विकार जो असतो तुमच्या त्याला आपण आम्लपित्त असं म्हणतो की आम्ल आणि पित्त ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत हे मला सांगा असं वाटतं कधी कधी लोकांना अतिशय पित्त आणि आम्ल आम्ल म्हणजे जठर रस रसामध्ये जे ऍसिड असतं ऍसिड म्हणजे आम्ल आणि त्याच्यामुळे जो विकार होतो गॅस्ट्राटीस त्याला आपण आम्लं पित्त असं म्हणतो आणि पित्तामध्ये आपण जर ते कमी प्रमाणात असेल तर आपल्याला योगामध्ये वमन धवती उपयोगी पडते आ, आपल्या पंचकर्मामध्ये वमन विरेचन ह्या दोन्ही गोष्टी आपण करून हे जे पित्ताहारक काही वनस्पती आहेत त्यांचा वापर जर आपण केला पथ्य पाळली तिखट जाळ खाणं चहा कॉफी चॉकलेट कोको ह्या यह, ह्यामुळे बसले आ, मद्यपान धूम्रपान तंबाखू या सगळ्या गोष्टी जर टाळल्या तर तुमचा गॅस्ट्रायटिस तुम्हाला ठीक होऊ शकतो आणि पुन्हा रिफ्लक्सिस कडे काय सांगाल कारण आता गॅस्ट्रायटिस हाच जेव्हा जठरामध्ये आम्ल निर्माण होतं जास्त प्रमाणात आणि ते आमलं जर वर वर येत असेल आपण नेहमी मग अशी म्हणतो की छातीत जळजळ होते मग पोटात जळजळ होतेच पण छातीत होते का तर ते आमलं वरती वरती येतं तर हे जी स्लाइड दाखवली आहे त्याच्यामध्ये जी दाखवली की ती स्प्रिंकटर आहे ती स्पिंकटर ज्याला युसोफिजिओ गॅस्ट्रिक स्पिंक्टर असं म्हणतात तर ती तिचा जर टोन कमी असेल म्हणजे तिची ताकद कमी असेल एकदा अन्न खाली गेलं तर जर ती स्पिंटर बंद होते किंवा झडप बंद होते त्या झडपेमध्ये शक्ती कमी असेल तर जठर रसासकट अन्न वरती वरती येतं आणि मग ते आमलं आपल्या अन्ननलिकेला जाणवायला लागतं ता। त्याला आपण रिफ्लक्स आणि अन्ननलिकेचा दाह किंवा शोध निर्माण होतो त्याला आपण रिफ्लक्स इसोफेसाइटीस असं म्हणतात किंवा छातीत आपल्याला जळजळ होते असं आपल्याला जाणवायला लागतं तर गॅस्ट्रायटिस आणि रिफ्लक्स इसोफेसाइटिस ह्याला ट्रीटमेंट आपण साधारण सेमच देतो पण रिफ्लक्स जर असेल तर आपण वमनच्या ऐवजी विरेचन करतो आणि जी जशी मी मगाशी पथ्य पाळायला पा सांगितली ती पथ्य तुम्हाला पाळायला लागतील आणि जेवल्यानंतर थोडी शतपावली करायला पाहिजे जेवल्यानंतर कमीत कमी दोन तास झोपू नये आणि साधारण उशी थोडीशी वर ठेवून झुपाव म्हणजे अन्न खाली जायला मदत होते आपल्याकडे विडा खाण्याची पद्धत आहे त्या विड्यामध्ये बरीचशी आमलं असतात की ज्याच्यामुळे अन्न पचन पण होतं त्याच्यामध्ये सुपारी असते सुपारीमुळे ही जी बडीशेप असते ही जी स्पिंटर आहे हिचा टोन वाढायला मदत होतो त्यामुळे उलटी येत असताना आपण सुपारी खातो किंवा आवळा सुपारी खातो किंवा लिंबू आलं ह्याच्यामुळे त्याचा टोन वाढायला मदत होते त्यामुळे उलटी होत नाही सर अन्ननलिकेचा अजून एक व्याधी म्हणजे हायटस हरणी आणि अतिशय त्रासदायक आणि बऱ्याच वेळेला वाटतं की सर्जिकल आहे प्रॉब्लेम का मेडिकल प्रॉब्लेम आहे नेमका काय सांगाल याविषयी हायटस हर्निया हा म्हणजे मग अशी मी सांगितलं की छातीचा पिंजरा आणि पोट यांना सेपरेट करणारा मध्यपटल असतं हा मध्यपटला मधून अन्न नलिका खाली जाते तो त्या ची, ची चे त्या चे तोन आ, तर त्या जे आवडलेलं असतं अन्न नलिकेच्या भोवती त्याच्यात जर टोन कमी झाला मध्यपटलाचा स्नायूंचा तर जे जठर असतं ते हार्नियेट होतं वरती वरती सरक्त छातीच्या पिंजऱ्यात <laughs> त्याला आपण हायाटस म्हणजे आपण झडप भूक असं म्हणू शकतो की हर्निया म्हणजे ते जे जठर वरती येणं स्वस्थानापासून दुसरीकडे दुसरीकडे जाणं तर ते इथे दाखवल्याप्रमाणे मध्ये ते वरती आलेलं दाखव त्याच्यामुळे सगळं अन्न वरवर आल्यासारखं वाटतं छातीत जळजळ होते आणि गॅस्ट्रायटिस सारखेच अमलपित्ता सारखेच लक्षण निर्माण होतं तर ह्याच्यासाठी ती झळप अर्थातच आपल्याला ऑपरेशन जर करायचं नसेल तर आपल्याला ते झडपेचा टोन वाढवण्यासाठी काही एक्सरसाइजेस करावे लागतात आणि त्याचबरोबर गॅस्ट्रायटिसची जी लक्षणं आहेत ती टळण्यासाठी मग अशी सांगितलेलं पथ्यपाणी जर पाळ आणि काही ट्रीटमेंट घेतल्या तर तुम्हाला हायट सरनियाचा त्रास कमी होऊ आपल्या मुंबईवरून प्रश्न विचारतायत चंद्रशेखर नमस्कार नमस्कार हॅलो हां बोला हॅलो हां बोला हां डॉक्टर साहेब नमस्कार मी मुंबई मी मुंबईहून चंद्रशेखर जाधव अंधेरीहून बोलतोय मला विचारायचं की क्रस किती प्रकारचे असतात आणि पेप्टिक अल्सर आणि ड्युडोनल आर्मी असा काय प्रकार आहे का धन्यवाद पहिला प्रश्न रस किती प्रकारचे असतात रस जसं मी मगाशी सुरुवातीला सांगितलं की ला लाळ हा पण एक पाचक रस आहे त्याच्यानंतर अन्ननलिकेत पचन होत नाही पण जठरामध्ये जठर रस हा एक पाचक रस आहे ज्याच्यामध्ये प्रथिनांचं पचन होतं त्याच्यानंतर स्वादुपिंडातून निर्माण होणारे यकृतातून निर्माण होणारे पित्तर रस स्वादुपिंडाचा जो रस आहे आणि स्मॉल इंटेस्टाईनमध्ये किंवा लहान आदळ्यामध्ये निर्माण होणारे जे काही रस आहेत ह्यांना आपण पाचक रस म्हणू शकतो त्याच्या पुढे अन्नाचं पचन होत नाही दुसरा त्याचा दुसरा प्रश्न होता की पेप्टिक अल्सर आणि डिओडन अल्सर नेमका काय फरक आहे पेप्टिक अल्सर हा ही एक संज्ञा मोठी आहे ज्याच्यामध्ये गॅस्ट्रिक अल्सर आणि डिओडन अल्सर हे दोन्ही अल्सर ते वर्गीकरण आहे जे गॅस्ट्रायटिस म्हणजे झाल्यानंतर खूप जास्त प्रमाणात गॅस्ट्रायटिस झाला आमलं तर आतमध्ये जे आवरण असतं जठराचं ते आंतर आवरणाला भोग पडतं किंवा जखम निर्माण होते व्रण निर्माण होते तर त्या अंतर्वणाला आपण अल्सर असं म्हणतो तर त्याला गॅस्ट्रिक अल्सर म्हणतो तोच व्रण आपण डिओडिनम मध्ये निर्माण झालं तर डिओडिनल अल्सर असं आपण म्हणतो हा सर आणि आपण मगाशी आता अन्ननलिकेचा शोध म्हणजे रिफ्लेक्स आणि हायटासर्निया या विषयी बोललो आता आपण पुढे पोटाकडे येऊया म्हणजे आमाशयाकडे येऊया आणि आमाशयाचा सर्वात महत्वाचा व्याधी म्हणजे अमलपित्त ज्याविषयी तुम्ही आता मगाशी अनेक प्रश्नांना उत्तरं दिलीच आहेत तरी सविस्तर काय सांगाल आता हे महत्वाचे कारण हेच असतं की आपल्या आहारामध्ये प्रॉब्लेम असतो आणि विहारामध्ये इस्पेशली रात्रपाळी करणाऱ्या लोकांमध्ये उलट सर्व होत असल्यामुळे आम्लपित्त खूप जास्त प्रमाणात असतं तंबाखू खाणाऱ्यांमध्ये अति मद्यपान करून मग व्यवस्थित न जेवणामुळे किंवा मद्यपान करून बरोबर ज्याला चाकणा असं म्हणतात कॉमन भाषेमध्ये ते खूप तिखट पदार्थ जळजळी जर फरसाण हे ते खाल खाल्ल्यामुळे जास्त प्रमाणात ॲसिडिटी होते किंवा आम्लपित्त होतं किंवा गॅस्ट्रायटिस होतं तर विविध कारणं आहेत तर या कारणांमध्ये हे मी दाखवलं इथे स्लाईड अगदी मानसिक तणावामुळे वेगवेगळ्या प्रकारची औषधं पेन किलर खाल्ली तरी गॅस्ट्रायटिस होतो तर आ, एच पायलोरायब हेलिकोबॅक्टर पायलोराय नावाचा एक बॅक्टेरिया ज्याचा संसर्ग झाला तरी देखील आपल्याला गॅस्ट्रायटिस होऊ शकतो अति ताण असेल म्हणजे असं म्हणतात की हरी वरी आणि करी ह्या तीन गोष्टी अति <laughs> घाई करण्याची सवय काळजी करण्याची सवय आणि तिखट खाण्याची सवय ह्याच्यामुळे गॅस्ट्रायटिस जास्त प्रमाणात होत आणि हरिनामाने तो कमी होत असेल हरीच्या फार सुंदर बोलली सर आणि ह्याच्या नेमके उपचार आपण काय करू शकतो आधुनिक तपासण्या आणि हा आपण एकदा तपासणी करून घेतली एंडोस्कोपी की आपल्याला साधारण करतं की गॅस्ट्रायटिस आहे की अल्सर आहे की काय त्याच्यानंतर आपण रक्त तपासणी करून बघतो की अनिमिया आहे का एच पायलोराचे इन्फेक्शन आहे का रक्त पडत असेल म्हणजे मलिना ज्याला म्हणतात काळी संडास होत असेल तर आपल्याला अल्सर असण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात mm -hmm. मग त्यात वेगवेगळ्या प्रकारचे अँट्स आंट अँटीबायोटिक्स हे वापरतो mm -hmm. आयुर्वेदामध्ये जसं वमन विरेचन आणि गॅस्ट्रायटिस कमी करणाऱ्या शामक आम्ल पित्त शामक अशा वनस्पतींचा वापर केला जातो mm -hmm. त्याबद्दल आपण सांगूया पुढे सर्व mm पुढचा -hmm. प्रश्न आलेला आहे विकास देशमुख प्रश्न विचारताय जळगाव वरून नमस्कार हॅलो हॅलो नमस्कार हॅलो सर माझा प्रश्न असा आहे की आवाज समज आवाज माझा प्रश्न असा आहे की ऍसिडिटी वाढल्यानंतर लिव्हरला सूज येते आणि लिव्हरला सूज आल्यानंतर छातीमध्ये जडजड होते हा एक मुद्दा आहे पण त्याच्यानंतर पाठीचा कणा पण दुखतो म्हणजे याच्या आणि त्याचा काय कनेक्शन आहे का असं म्हणजे पाठीच्या कणा त्यावेळीच दुखतो म्हणून म्हणजे मुळे दुखतो का हा दुखायचा भाग वेगळा आहे आम्लपित्त असेल ह तर छातीत जळजळ होते हा कधी कधी रिफर्ड पेन जाऊ शकते पँक्रियाटायटीस म्हणजे स्वादुपिंडाला जर दाह झालेला असेल तुमच्या तर तुमच्या पाठीमध्ये दुखू शकतं तर ते आपल्याला तपासून पाहायला लागेल वेगवेगळे तुमचे म्हणजे प्रथम सोनोग्राफी करून मग स्कॅन करून बघायला लागेल की एक्झॅक्टली काय कारण आहे आणि ते कारण शोधून आपण त्याला ट्रीटमेंट आणि पाठीचा कणाचा दुखत असेल त्याचा पायाखाली पायामध्ये जर काही पेन जात असेल तर ते सुद्धा आपल्याला कळू शकतो की नेमकं हा पाठीच्या कणाचा काय काय कनेक्शन आहे बरोबर सर आणि मग चंद्रशेखर यांचा सुद्धा प्रश्न होता की गॅस्ट्रिकल्सर डिओडनलर सर या विषयी आता सविस्तर सर काय सांगाल ही मी एक स्लाइड आणलेली आहे तर ते दाखवत आहे की ह्या जठराच्या अंतस्त्वचेला अल्सर झालेला आहे तर तो वरचा गॅस्ट्रिक अल्सर आहे आणि खाली लघु अंतरात झालेला तो डिओडिनल अल्सर आहे हा तर त्याच्यामध्ये ह्याची कारणं इथे लिहिलेली आहेत मद्यपान पेन किलर वापरणे धूम्रपान तंबाखू रेडिएशन थेरपी मानसिक तणाव वगैरे 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 ह्या कारणांमुळे हे होऊ शकतं लक्षणे म्हणजे पोटदुखी ॲसिडिटी जेवणानंतर दोन तीन तासानंतर पुन्हा पुन्हा भूक लागणे मळमळणे मल अशक्तपणा वजन कमी होणे काळसर मला प्रवृत्ती मग अशी मी मलिनाबद्दल बोललो तर आपण एन्डोस्कोपी केली डिओडिनोस्कोपी केली तर आपल्याला साधारण कळू शकतात आतमध्ये काय प्रॉब्लेम आहे आणि त्यानुसार आपण ट्रीटमेंट त्याला आपण ऑफर करू शकतो <laughs> <laughs> निश्चितच म्हणजे डिओनल अल्सर असेल किंवा गॅस्ट्रिक अल्सर असेल त्याचे जे स्थान आहे त्याप्रमाणे त्याची लक्षणं सुद्धा वेगवेगळी वेग 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 असतात आणि त्याचप्रमाणे त्याची जरा उपचार सुद्धा वेगवेगळे वेग वेग असतात जेवायच्या आधी खूप दुखत असेल तर समजायचं की गॅस्ट्रिक अल्सर आणि जेवायच्या नंतर दुखायला लागलं थोड्या वेळा दोन तास सर आपण जेव्हा विशेष अन्न है। तो है <laughs> पचन संस्थेचे विकारांविषयी जाणून घेतोय तर तुमच्या संयुक्त उपचार पद्धतीमध्ये तुम्ही विशेष चिकित्सा असते ती म्हणजे नॅचरोपॅथी आज आम्हाला नॅचरोपॅथीमध्ये म्हणजे आहारामध्ये काय विशेष टीप द्याल तुम्ही ह्यासाठी संस्था व्यवस्थित चालण्यासाठी डाळिंब हे फार महत्वाचं आहे मला असं वाटतं की डाळिंब डाळिंबाचा रस जर एक ग्लास तुम्ही रोज प्यायला तर तुमची पचन संस्था व्यवस्थित राहू शकते त्याचबरोबर एक पाचक चटणी आपण एक त्याचा प्रयोग आपण घरी करून त्याच्यामध्ये आलं लसूण पुदिना कोथिंबीर आणि ओले खोबरे हे एकत्रित करून साधारण मला असं वाटतं ही चटणी एकूणच पाचक रस शरीरामध्ये वाढवणारी जाठराग्नी प्रदीप्त करणारी चटणी आणि त्याच्यामुळे चा चांगल्या प्रकारे पचन होऊ शकतो आणि अकुरताच्या विकारांवर सुद्धा ही लाभदायक असू शकते आपल्याला पुढचा प्रश्न आहे नांदेडवरून अतुल प्रश्न विचारतायत नमस्कार नमस्कार बोला हॅलो हां हॅलो नमस्कार हा मी नानेडून बोलतोय हॅलो हॅलो हा बोला ना सर मला एक पाच सहा वर्षापासून सकाळी जे आहे मॉर्निंग तीन ते चार वेळेस लॅटेंड ला पोट साफ होत नाही सर ओके ठीक मला असं वाटतं कॉन्स्टिपेशन बद्ध बद्धकोष्ठाबद्दल बद्दल आपण पुढच्या कार्यक्रमात बोलणार आहोत पण मी तुम्हाला एक एक टिप देतो साधी सकाळी उठल्या उठल्या एक साधारण तांब्यावर कोमट पाणी प्यायचं आणि थोडीशी शतपावली करायची इकडे तिकडे फिरायचं त्यांनी थोडासा लवकर तुम्हाला म्हणून तुम्हाला सांग चटणी सांगितली ती सुद्धा फायबर्स खूप आहेत ती पण आपण नक्कीच वापरू शकतो कॉन्स्टिपेशनसाठी आपण जेव्हा अन्नपचन संस्थेमध्ये पहिलं आपण अन्न नलिकेचं म्हणजे मुखाचं बघितलं अन्न नलिका बघितली आमाशय बघितलं डिओेनम बघितलं आता सर्वात महत्वाचा अवयव म्हणजे यकृत सगळ्या बॉडीचं जिथे डिटॉक्सिफिकेशन होत असतं ह्या यकृताची रचना आणि ह्या कार्याविषयी काय सांगायला पाहिजे आपण जे अन्न खातो ते पचल्यानंतर यकृताकडे जातात म्हणजे यकृताच महत्वाची वेगवेगळी ते एक फॅक्टरी सारखं काम करत असत प्रथिनांची निर्मिती पोषण तत्वांचा सा साठा पाचक पित्त किंवा बाईलची निर्मिती शर्करेचा साठा चरबीचं पाचन अशा विविध कार्य यकृत करत असतं त्यामुळे त्याच्या कार्यामध्ये बिघाड झाला तर पचनसंस्था एकदमच बिघडून जाते म्हणजे ते काम करेन अशीच होते तर त्यामुळे यकृताचं कार्य व्यवस्थित चालणं फार महत्वाचं हु. तर त्यापैकी आपल्याला आज महत्वाचा एक रोग घ्यायचा म्हणजे सिरोसिस आणि पित्ताश्मरी किंवा गॉल ब्लॅडर स्टोन लिव्हरमध्ये जर काही कारणांमुळे जसं हिपॅटायटिस झाल्यामुळे फॅटी लिव्हर असल्यामुळे किंवा बाईल डक्ट अवरोध झाल्यामुळे यकृताच्या एन्झाईमची कमतरता असल्यामुळे काही काय प्रकारच्या औषधांमुळे जंतुसंसर्गामुळे आणि अतिमद्यपानामुळे ज आता ह्यातला अतिमद्यपान हा फार कॉमन विषय झाला संपूर्ण जगभरामध्ये अतिमद्यपानामुळे सिरोसिस होतो किंवा ते शरावीमधला डायलॉग होता ना दारू से लिव्हर खराब होत आहे तर तो तो, तो जो डायलॉग आहे तो अक्षरशः खरा आहे म्हणजे आणि तो मुद्दा म्हणून अमिताभच्या तोंडात घातल्यामुळे म्हणजे त्याच्यात ते, ते पाहून कोणी अतिमद्यपान करायला सुरुवात करू नये म्हणून तो डायलॉग फार महत्वाचा आहे तर त्याच्यामुळे खास करून सिरोसिस हे नॉर्मल रिव्हर आणि सडलेलं लिव्हर दाखवलं लिव्हर सिरोसिस तर ते, ते बघा किती वाईट दिसतं ते त्याच्यामध्ये भूक कमी होणं वजन कमी होणं त्वचेला पिवळेपणा होणं त्वचेवर खाज येणं रक्तमिश्रित प्रवृत्ती होणं शरीरावर सूज येणं ज्वर भ्रम अशी विविध प्रकारची लक्षण आपल्याला सिरॉसिसमध्ये दिसते त्यात लिव्हर एन्झाईम्स जेव्हा आपण तपासणी केली तर आपल्याला कळतं आणि सोनोग्राफी केली तर आपल्याला के आप निश्चित कळू शकतं की सिरॉसिस आहे की नाही तर त्याच्यानंतर अनफॉर्च्युनेटली सिरोसिसला खास अशी आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये ट्रीटमेंट नाही आत्ताच मी कोणाचा तरी कार्यक्रम पाहिला नेक्स्ट टाइम की लिव्हर ट्रान्सप्लांट वर आता लिव्हर ट्रान्सप्लांटला पन्नास साठ लाख रुपये खर्च येतो पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट ते लिव्हर मिळत नाही लवकर आणि तिसरी गोष्ट लिव्हर ट्रान्सप्लांट केला तरी जगण्याची शक्यता कमी असते मग ह्याच्यावरून आपल्याला कळेल की साठी संयुक्त उपचार म्हणून जे काय आम्ही म्हणतो ते किती महत्वाचे आहेत अनेक लोक मला एक केस आठवते मोठे रजिस्ट्रार होते सोसायटीचे त्यांना सांगितले की तुम्हाला सिरोसिस झालाय तुम्हाला उद्याच्या उद्या व्यवस्था करा आपण हे करणार आहोत लिव्हर ट्रान्सप्लांट करणार आहोत तुमचं तर त्यांना ते पटेना त्यांना असं वाटलं की हे बरीच कारण आहेत कदाचित जगू की नाही जगू म्हणून ते वेदिक्युअर मध्ये आले आपल्याला त्यांना ते, आपण ट्रीटमेंट दिली दरवर्षी आपण त्याचं पंचकर्म करतो आणि आपण लिव्हर टॉनिक सुरू केली तर मला असं दिसून आलं की आज सात आठ वर्ष झाली ती व्यवस्थित त्यांना ट्रान्सप्लांटची गरज लागली नाही मला असं वाटतं की लिव्हर सिरोसिस होण्याआधीच अतिमद्यपान करणाऱ्या व्यक्तींनी संयुक्त उपचार पंचकर्म करून घ्यावे आणि होऊन देऊन येते प्रिव्हेन्शन हे आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्क साठी त्यांचे दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही आता दाखवतो टिपून घ्या किंवा मोबाईल कॅमेराने फोटो काढून घ्या वेदिकेअर वेलनेस क्लिनिक्स दूरध्वनी क्रमांक पुणे कर्वे रोड नऊ आठ दोन दोन नऊ दोन सहा आठ नऊ आठ पुणे सातारा रोड आठ तीन नऊ शून्य आठ नऊ सहा दोन चार चार सोलापूर नऊ पाच नऊ पाच सहा तीन आठ एक आठ एक नाशिक नऊ तीन सात तीन सात एक शून्य तीन दोन तीन औरंगाबाद सात पाच शून्य सहा 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 शून्य सहा एक तीन पुणे चिंचवड नऊ एक तीन शून्य चार पाच तीन आठ दोन तीन वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट वेदिक्युअर डॉट कॉम आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्याची सुद्धा आम्हाला उत्सुकता आहे याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा आमचा सा पत्ता असा आहे निर्माती हॅलो डॉक्टर दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई चार शून्य 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 तीन शून्य ईमेल हॅलो डॉक्टर के मुंबई या जीमेल डॉट कॉम डब्ल्यू 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 डॉट फेसबुक डॉट कॉम स्लॅट जी डी सह्याद्री डॉट इनवर तुम्ही तुमच्या कॉमेंट्स पाठवू शकता यूट्यूब डॉट कॉम स्लॅश युझर् स्लॅश जी डी सह्याद्रीवर तुम्ही हा कार्यक्रम पुन्हा बघू शकता असं पित्ताश्मरी विषयी काय सांगाल थोडे बॅडर स्टोन हे खूप कॉमन आहेत त्यात त्यात वेगवेगळे प्रकार असतात हे मी स्लाइड दाखवली ती स्लाइड तुम्हाला दिसेल की पित्ताश्मरी आतमध्ये खडे असतात छोटे छोटे असतात कधी मोठे असतात मोठे असते तर ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डीस होऊ शकतो तर ह्याच्यात का प्रकार आहेत काही चरबीयुक्त असतात काही काळे असतात काही ब्राऊन असतात त्याची लक्षणे म्हणजे मळमळणे उलट्या होणे पोटाच्या उजव्यापासून वेदना होणे छातीत दुखणे आणि किंवा कावीळ होणे तो सोनो स्कैन के तो। तर सोनोग्राफी गॉलबॅडर स्कॅन केल्यावर आपल्याला ते कळतं आणि अनफॉर्च्युनेटली आधुनिक उपचार पद्धतीमध्ये उपचार नसल्यामुळे पित्ताशे काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो तर माझं असं म्हणणं आहे की नव्वद टक्के लोकांमध्ये किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोकांमध्ये संयुक्त उपचार केले तर ते लाभदायक ठरतात कारण कसं की आपल्याला हे समजायला पाहिजे की कशामुळे झाले पित्त जेव्हा जास्त प्रमाणात जा शरीरामध्ये होतंय आणि त्याचा निचरा बरोबर होत नाहीये अतिप्रमाण निर्माण होतं तेव्हा ते खडे त्याच्यामध्ये ते सॉलिडीफाय होतात आणि त्याचे खडे निर्माण होतात म्हणजे पित्त निर्माण होण्याची त्याची कारणच जर आपण दूर केली आणि शरीर अल्कलाईन करून टाकलं आपल्या आहारामध्ये विहारामध्ये फरक करून पंचकर्म जर घेतलं वमन विरेचन ह्याच्याने पुष्कळ लगेच फायदा होतो दुखण्यामध्ये ॲक्युपंक्चर घेतलं त्यांनी फायदा होतो आणि पित्तक्षामक औषधी चालू ठेवल्या काही एक सहा महिने वर्षभर तर आपल्याला हे खडे एकतर शौचा वाटे पड पढ़, पडताना दिसतात किंवा ते विरघळले जातात आणि किंवा ते छोटे छोटे होत जातात तर हे त्याच्यामुळे मला असं सांगावं असं सा वाटतं की गॉल बॅडर काढण्याचा सल्ला जरी तुम्हाला मिळाला असेल तरी तुम्ही प्रथम संयुक्त उपचार पद्धती करून घ्यावी हां आणि त्याच्यानंतरच तुम्ही निर्णय घ्यावा की ते काढावं की नाही माझ्या मते मा काढू नये कारण जर ते तुम्ही काढलं तर तुम्हाला आयुष्यभर अतिशय पित्त वाढीचा त्रास सहन करावा लागू शकतो संयुक्त उपचार काय करावे आता ही आयुर्वेदिक औषध दिली आहे जटामासी ब्राह्मी बला बिलव हरितकी ह्या औषधींचा वापर त्याच्यानंतर वमन विरेचन ह्या संयुक्त अॅक्युपंक्चरचा वापर ह्या ह्या तीन गोष्टी वज्रासन प्राणायाम वमन धवती, पवन पवनमुक्तासन शशांकासन ह्याचा वापर आणि पथ्य आहारामध्ये काय खावं हे मी दिलेलं आहे की आ, हे तुम्ही लिहून घेऊ शकता आणि हे दुसरं अपथ्य काय खाऊ नये हे देखील मी इकडे दिलेलं आहे पचन संस्थेचे विकार असताना आंबवलेले पदार्थ खाल्ले तर चालतील का नाही अन्निका दाह जर जास्त असेल हा व्याधी असेल तर तिखट पदार्थ खाल्ले चालतील का लिव्हर सिरोसिस हा उपचारांनी बरा होऊ शकतो पित्ताशातील खडे विरघळतात का आणि विर विर योगासनांमुळे पचन संस्थेचे जे अवयव आहेत त्यांना व्यायाम मिळतो का निश्चितच फारच छान तुम्ही सर माहिती देत जाता जाता मात्र आता आमच्या दर्शकांना काय संदेश द्या सर्वात महत्वाचं म्हणजे पचन संस्था हा खूप बेसिक आहे आपल्या शरीराचा पचन जर व्यवस्थित असेल तर तुमचं सर्व बाकीच्या संस्था व्यवस्थित काम करतात तेव्हा आहारावर ध्यान ठेवून प्रथम तुम्ही हे पचन संस्थेचे विकार होऊनच देऊ नये ह्याचा योग आणि आहार व्यवस्थित ठेवला तर होणार नाही पण झालं तर दुर्लक्ष न करता लगोलग संयुक्त उपचार तुम्ही जर करून घेतले तर ते बळावणार नाही आणि जास्त प्रमाणात पुढे त्रास देणार नाही निश्चितच हरी वरी आणि घाई अति चिंता आणि अति तिखट पदार्थ खाणे हे पचन संस्थेला निश्चितच अनारोग्य म्हणजे अनारोग्याकडे नेणारे आहेत त्यामुळे हे जर आपल्याला माहिती असेल तर ह्या सर्वांना वर्ज करणे आणि एक चांगला संतुलित आहार घेऊन चांगलं आरोग्य टिकवणे हे नक्कीच आपल्या हातामध्ये आहे अशाच प्रकारचे विविध कार्यक्रम आणि विविध विषय आम्ही घेऊन तुमच्या समोर येत असतो तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि तुमच्या प्रश्नांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी मला वाटतं सर आज तुम्ही इथे आलात आणि पचन संस्थेचे विविध जे विकार आहेत त्यांच्याविषयी सांगितलं पुढच्या कार्यक्रमात आपण पुढचे जे राहून गेलेले विषय आहेत त्याविषयी सुद्धा सांगणार आहोत आज तुम्ही इथे आलात त्यासाठी दूरदर्शन आणि हॅलो डॉक्टर तर्फे